संत तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगावरील चिंतन आपण या यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असता. आपल्याला हे आवडत असेल तर नक्कीच आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर तिथे बेल आयकॉन येईल, या आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेणेकरून की मी अपलोड केलेल्या व्हिडिओचा मेसेज बेलला क्लिक केल्यामुळे आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. सर्वांना जय हरी. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावरील चिंतनाच्या या यूट्यूबवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. चिंतन आधुनिक युगाचे क्रमांक 6 आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यातील अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तीळ जाळीले तांदूळ, काम क्रोधे तैसीची खळ, कार्यसिनलासी वावुगा न भजता पांडुरंगा, मानदंभासाठी केली अक्षरांची आटी, तप करुणी तीर्थाटन, वाढविला अभिमान, वाटिले ते धन केली अहंता जतन, तुका म्हणे चुकले वर्म, केला अवघाची अधर्म. यज्ञ करू नको, फक्त पांडुरंगाचं भजन कर, हे अत्यंत परखड शब्दात सांगताना तुकोबांनी सांगितलं. मोठा यज्ञ केला, त्यात जीवनावश्यक असणारे तीळ जाळले, तांदूळ जाळले, पण अरे बाबा, तुझ्यामधला राग व संताप तो तसाच आहे, तुझ्यातल्या वासना तशाच आहेत, आणि तुझ्या वागण्यातला दुष्टपणा कपटीपणा ही अजून तसाच आहे, आणि मग हे तुझ्या मनातल्या या सगळ्या कपटी प्रकारच्या भावना तशाच ठेवून यज्ञ करून उपयोग काय झाला? यज्ञ करून त्या तीळ आणि तांदूळ हे खायचे पदार्थ जाळायची गरज नाही. तू आधी तुझ्यातले राग, संताप, वासना, दुष्टपणा, कपटीपणा हे विकार जाळणं महत्वाचं आहे, हे तुकोबारायांनी या ठिकाणी आवर्जून सांगितलंय. उलट ते तर म्हणतात, यज्ञ करण्याचा रिकामा त्रास काय म्हणून करून घेतोस? अरे एक पांडुरंगाचं भजन कर, मग इतर काहीही करण्याची आवश्यकता नाही. तीळ जाळीले तांदूळ, काम क्रोधे तैसेची खळ, कार्य सिनलासी वावगा न भजता पांडुरंगा. पुढच्या चरणाच्या अर्थामध्ये तुकोबाराय म्हणतात, अरे लोकांनी तुला मान द्यावा, बुद्धिमान म्हणावं, मोठेपण द्यावं म्हणून तू शब्दाला शब्द जोडून तत्वज्ञान वाचत, लिहित आणि सांगत बसला. मानदंभासाठी केली अक्षरांची आटी, यामुळं तुला साधे लोक, खेड्यातले लोक, निरक्षर असणारे शेतकरी, कष्टकरी लोक हलके वाटायला लागले, तू स्वतःला शहाणा समजायला लागला. हा तुझ्यावर झालेला दुष्परिणाम आहे. मी शिकलेला आहे, मी शहाणा आहे, आणि इतर सगळे तुला मूर्ख आणि वेडे वाटायला लागलेले. बरं, तू तप केलेस, तीर्थाला फिरून आला, आणि हे सगळं करून काय केलं? तप केल्याचा उगा अभिमान वाढविला, आणि तीर्थाला जाऊन आल्याचा अहंकार मनात निर्माण केला. तप करूनही तीर्थाटन, वाढविला अभिमान. या अहंकारात तुला पैशा अभावी काशी करू न शकणारे गरीब शेतकरी कष्टकरी लोक तुच्छ वाटायला लागले. कधीतरी तुला वाटलं की काहीतरी दान करून पुण्य कमवावं. तुकोबाराय म्हणतात, तू दान केलं खरं, पण मी दान केलं, मी दान केलं अशी त्याची दानापेक्षाही चर्चाच जास्त केली, आणि अशा पद्धतीने मनामध्ये अहंकार बाळगला. काय उपयोग झाला दान करून? हे असं आहे की लोकांनी धर्म म्हणून जरी या गोष्टी केल्या असल्या तरी ते करताना त्यातलं वर्म ते समजू शकले नाहीत, आणि म्हणून त्यांच्या हातून अधर्म घडला. तुका म्हणे चुकले वर्म, केला अवघाची अधर्म. हे लोक धर्मातलं वर्मच चुकले आणि सगळा अधर्म करून बसले. पांडुरंगाचं भजन हाच एकमेव धर्म आहे. मनातले दोष तसेच ठेवून यज्ञ करून त्या तीळ आणि तांदूळ जाळणे हा अधर्म आहे.
हेतू ठेवून पोथ्या वाचणे, लिहिणे आणि सांगणे हा अधर्म आहे. तप करणे, तीर्थ करणे आणि वरून अहंकार बाळगणे हा अधर्म आहे. दान करून प्रचार करणे हा अधर्म आहे. तुकोबारायांनी आवर्जून या गोष्टी सांगताना तुमच्या मनातले विकार निघाले पाहिजेत, नव्हे की तुमच्यावर यज्ञान पुण्य निर्माण होईल असा असं होऊ शकत नाही. तुकोबारायांनी अनेक अंगानं या अभंगावर तुम्हाला आम्हाला अत्यंत चांगलं मार्गदर्शन नक्कीच केल्याचं जाणवतं. आपण या चिंतनाला शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हरी.